नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर सणावेळेस आपल्याला चांदीची भांडी आपल्याला क्लीन करून घ्यावे लागतात। तर चांदीचे भांडे आपण कशा पद्धतीने क्लीन करायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपल्याला माहीतच आहे की कालांतराने चांदीचे भांडे हे काळे पडतात। तर हे चांदीचे भांडे कशा पद्धतीने स्वच्छ करायचे तर त्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता तर चांदीचे हे भांडे किती काळे पडलेले आहेत। तर इथे हे देवीचं टोप आहे, हे पाहू शकता काळं पडलेलं आहे। त्यानंतर इथे एक ब्रासलेट आहे, हे देखील काळं पडलेलं आहे। एक मी फुलपात्र घेतलेलं आहे। त्यानंतर पंचीपाळ आहे, हे तुम्ही पाहू शकता काळं पडलेलं आहे। तर हे कशा पद्धतीने स्वच्छ करायचं ते आता आपण पाहणार आहोत। तर चांदीचे भांडे कसे स्वच्छ करायचं तर त्यातली मी तुम्हाला पहिली पद्धत दाखवणार आहे। तर इथे मी चांदीचं पैंजण घेतलेलं आहे। तर याला थोडंसं आपण पाण्यामध्ये बुडवून घेऊया। आणि त्यानंतर मी इथे एक ब्रश घेतलेला आहे। तर इथे मी पेस्ट घेतलेला आहे, तर कोलगेट पेस्ट आहे। तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते पेस्ट तुम्ही घेऊ शकता। तर घरामध्ये हे सर्वांच्याच पेस्ट अवेलेबल असतं। तर अशा पद्धतीने आपण हे या पैंजणाला लावायचं आहे आणि हे घासून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण एक 3 ते 4 मिनिटे चैन ही घासून घेतलेली आहे। तर इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर आपण हे कोमट पाण्यातून काढून इथे थंड पाणी घेतलेलं आहे। तर आणखी एकदा आपण हे क्लीन करून घ्यायचं आहे। आणि हे सुपण पुसून घ्यायचं आहे। तर हे पहा, आता मी सुती कपड्याने पुसून घेतलेलं आहे। तर एक पैंजण मी हे क्लीन करून घेतलेलं आहे आणि दुसरं हे तुम्ही पाहू शकता किती काळं पडलेलं आहे, हे आपण स्वच्छ केलेलं नाही। दोन्हीमधील फरक तुम्ही पाहू शकता। आता आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत। तर गॅसवर इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर पाणी उकळण्यासाठी आपण हे ठेवलेलं आहे। तर इथे मी सिल्वर पेपर घेतलेला आहे। तर याला आपण असं छोटं छोटं आपण कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे पेपर कट करून घ्यायचं आहे। तर हे कट करून घेतलेला पेपर या पाण्यामध्ये आपण टाकायचा आहे। तर पाणी आता हे उकळायला लागलेलं आहे। तर इथे मी खायचा सोडा घेतलेला आहे। तर 2 चमचे आपण हे खायचा सोडा यामध्ये पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर हे पेपर पाण्यामध्ये पूर्ण अशा पद्धतीने बुडवून घ्यायचं आहे। तर हे चांदीचे जे भांडे आहेत ते आपण या पाण्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये बुडतील अशा पद्धतीने आपण हे यामध्ये ठेवायचं आहे। तर 3 ते 4 मिनिटे आपण हे भांडे ठेवून हे पाणी उकळून घ्यायचं आहे। तर आता थोडा वेळ झालेला आहे। तर भांडी आता क्लीन झालेली आहेत। तर आपण हे भांडे काढून घेऊया। तर इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण हे काढून घेऊन आपण हे सुती कपड्याने पुसून घेणार आहोत। तर हे पहा, सर्व आपण हे काढून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे आपण आता क्लीन करून घेणार आहोत। हे टोप पहा। तर हे पहा पाणी किती काळं झालेलं आहे। तर अशाच प्रकारे आपण दुसरी पद्धत वापरून चांदीचे जे हे वस्तू आहेत आपण हे सर्व क्लीन करून घेतलेले आहेत।
तुम्ही पाहू शकता छान चकाकत आहेत। तर या मी आज तुम्हाला दोन पद्धती दाखवलेल्या आहेत, तर चांदीचे भांडे कशा पद्धतीने क्लीन करायचे, तर त्या दोन पद्धतीमधील तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने भांडी क्लीन करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।